येत्या 27 फेब्रुवारीला देशात राज्यसभा निवडणुका होत आहेत. काही राज्यात ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालंय, तर काही राज्यात राज्यसभा निवडणुकीत एक रंजक लढत होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे भाजपनं या निवडणुकीत विरोधकांना चित करण्यासाठी खेळलेला नवा डाव. नमस्कार, मी किरण आणि आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे राज्यसभा निवडणुकीमधील रंजक लढतीविषयी. भाजपने अनेक राज्यात एकापेक्षा जास्त उमेदवार मैदानात आणून विरोधकांची चांगलीच गोची केली आहे. त्यामुळं यंदाची राज्यसभा निवडणूक विरोधकांसाठी भाजपनं अवघड करून ठेवली आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळी भाजपनं उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश मधून राज्यसभेसाठी प्रत्येकी एक उमेदवार जास्त उभा केलाय. भारतीय जनता पक्षाच्या या रणनीतीमुळे विरोधक चांगलेच हादरलेत. अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे राज्यांमधील स्पर्धा आणखीन वाढली आहे. भाजपच्या या खेळीमुळे उत्तर प्रदेशमध्ये सपाची एक जागा आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी यांची जागा धोक्यात येण्याची शक्यता. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं संख्याबळ पूर्ण आहे. 68 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे 40 तर भाजपचे 25 आमदार आहेत. काँग्रेसला या ठिकाणी विजयासाठी 34 आमदारांची गरज आहे, परंतु पक्षातील अंतर्गत कलहामुळे या ठिकाणी क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता जास्त आहे. हिमाचल प्रदेश सोबतच कर्नाटकातही काँग्रेसला क्रॉस व्होटिंगची भीती आहे. कर्नाटकात 4 रिक्त जागांवर राज्यसभा निवडणुका होत आहेत. या ठिकाणी काँग्रेस 3 आणि भाजप JDS युती 1 जागा जिंकेल हे निश्चित मानलं जाते. काँग्रेसनं कर्नाटकामधून अजय माकन, अनिल कुमार यादव आणि नासिर हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी JDSनं माजी राज्यसभा सदस्य कुपेंद्र रेड्डी यांना रिंगणात उतरवले, तर भाजपनं 5वे उमेदवार म्हणून नारायणसा बांगडे यांना निवडणुकीसाठी उभं केलंय. त्यामुळं काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 रिक्त जागा आहेत. इथं आकड्यांचा खेळ पाहता भाजपला 7 तर सपाला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र तिसऱ्या उमेदवाराबाबत समाजवादी पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी भाजपनं आपला 8वा उमेदवार संजय सेठ यांच्या रूपानं निवडणुकीच्या मैदानात उतरवलाय. त्यामुळं उत्तर प्रदेशात आता भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष असा मुकाबला रंगणार हे नक्की. आता भाजपच्या या खेळीचा पक्षाला किती फायदा होणार आणि काँग्रेसला किती आणि कसा फटका बसणार हे येत्या 27 तारखेला स्पष्ट होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.